केबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आज द्रौपदी मुर्मूंनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ. देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून झाल्या पदासीन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्रौपदी मुर्मू यांना दिल्या शुभेच्छा आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दिली माहिती. नागपुरात विधानभवनाच्या जवळच्या बिल्डिंग परिसरात आढळला महिलेचा मृतदेह. मृतदेह निर्वस्त्र असून बलात्काराचा संशय. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सकाळी 10:30 संसद भवनात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. भारताचे सरन्यायाधीश रमण्णा हे द्रौपदी मुर्मू यांना शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव करत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नागपूरमधील खापरखेड्यात औष्णिक वीज प्रकल्पात राखेचे पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमध्ये लिकेज झाल्याची खळबळजनक बातमी समोर येत आहे. लिकेजमुळे राख मिश्रित पाणी कोलार नदीमध्ये मिसळलं जातंय आणि हेच पाणी नागपूरकरांना दिलं जात आहे. नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू झालाय, पण प्रशासन मात्र अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्याची चिन्ह दिसत आहेत. नेर तालुक्यातील खोलापुरी येथे पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून पतीने निर्घृण खून केला. खोलापुरी येथील रहिवासी मोहन सोमला राठोड वय 55 वर्ष हा पत्नी कमला मोहन राठोड वय 50 वर्ष हिच्यावर नेहमी संशय घेत होता. अशातच रात्री दोघात भांडण झाले आणि सकाळी अंदाजे 7 वाजताच्या दरम्यान दोघेही शेतात जाताना खोलापुरी ते डोंगाव रस्त्यावर मस्का मायच्या ओट्याजवळ वाद सुरू असताना मोहन सोमला राठोड याने हातातील कुऱ्हाडीने कमला मोहन राठोड हिच्या डोक्यात, पाठीवर आणि पोटावर निघृण वार करून खून केला. खून केल्याची तक्रार खोलापुरी येथील पोलीस पाटील सुभाष दलपत चव्हाण यांनी नेर पोलीस स्टेशनला सकाळी 9:30 दिली. आरोपी मोहन सोमला राठोड वय 55 वर्ष यांच्यावर 302 कलम लावण्यात आली आहे आणि अटक करण्यात आली आहे. आज सकाळी 7:00 दरम्यान ग्राम खोलापुरी तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे एक महिला नामे कमला मोहन राठोड हिचा पती मोहन सोमला राठोड याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिला कुऱ्हाडीने डोक्यावर, पोटावर, पाठीवर वार करून जीवानीशी ठार केले. खून करण्याचे नक्की कारण हे दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा वाद या संशयावरून नेहमी वाद होत होते आणि त्याच वादातून आज सकाळी दोघे शेतात जात असताना आरोपी मोहन यांनी कमला हिचा खून केला. त्यावरून आम्ही पोलीस पाटील यांची फिर्याद घेऊन 302 भांदवी यांवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पुढील तपास करीत आहोत. आदिवासी महिला भगिनी देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे ही देशवासियांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच राज्यात ज्या ठिकाणी पुरामुळे नुकसान झालं आहे त्या भागात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. नुकसान झालेल्यांना भरपाई मिळणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती महोदयाचा शपथविधी आहे. सगळेजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आनंद आहे. एक आदिवासी समाजाची महिला भगिनी आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत हे आमच्या सगळ्यांसाठी आणि देशवासियांसाठी एक आनंदाची, अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून. आता ते राष्ट्रपती महोदय आहेत त्यामुळे मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण त्यांचं अभिनंदन देखील करतो. पुरामुळे जे नुकसान झालंय तर त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ नसल्यामुळे पंचनामे होत नाही असं काही नाही आहे. मी स्वतः
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथे तात्काळ पंचनामे करा. उपमुख्यमंत्री महोदय स्वतः काही भागात फिरले, मी स्वतः काही भागात फिरलेलो आहे गडचिरोलीसारख्या भागात, त्यामुळे शेतकऱ्यांचं जिकडे जिकडे नुकसान झालेलं आहे त्यांना त्याचा जे काही नुकसान भरपाई मिळणारच आहे. आणि तशा प्रकारचे पंचनामे देखील सुरू आहेत, कुठेही काही त्रुटी नाही आहे त्याच्यामध्ये. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. बाराबंकी येथे सोमवारी डबल डेकर बसच्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय. 15 अधिक प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. लोणी कटरा पोलीस स्टेशनच्या त्रिवेदीगंज भागातील पूर्वांचल एक्सप्रेसवर ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 2 बसची धडक झाल्याने हा अपघात झालाय. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात सातत्याने जलसाठा वाढतो आहे, त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून अप्पर वर्धाच्या 13 दरवाज्यातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय. सध्या धरणात 81% जलसाठा आहे. जलसाठा वाढत असल्यामुळे धरणाचे 13 दरवाजे 100 सेमीने उघडण्यात आले. 1643 क्युनिकने पाण्याचा विसर्ग केला जातोय. अप्पर वर्धा धरणाच्या दरवाजांवर रात्रीच्या वेळी लाइटिंग लावण्यात आलेली आहे. ही आकर्षक लाइटिंग डोळ्यात भरून निघते. आता नागपुरात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी समोर येते. विधान भवनासमोर असलेल्या एका बिल्डिंगच्या आडोशाला एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असून महिलेवर बलात्कार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. महिला त्याच परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. पोलीस पुढील तपास करीत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालणार व आमदार रवी राणा यांच्या संकल्पनेतून बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा असा संदेश देणारे व 30 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशन जवळील अतिआकर्षक शिल्पाकृतीचे अनावरण करण्यात आले. अमरावती शहरातील चौकाचौकात अशी आकर्षक शिल्पे उभारून शहराच्या सौंदर्यात भर घालणे व शहरातील नागरिकांना आनंदात्मक प्रेरणा मिळावी यासाठी असे मुरल्स तयार करून विविध सामाजिक, ऐतिहासिक
आणि प्रेरणादायी संदर्भांचा वारसा जोपासण्यासाठी हा उपक्रम असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. शहरामध्ये राजापेठ चौकामध्ये पाहू शकता ही जागा अत्यंत खाली पडली होती. टर्निंग करताना लोकांना त्रास होता. त्या हिशोबाने 30 लाख रुपयाचं सौंदर्यीकरण आणि टॅच्यूच्या सौंदर्यीकरणामध्ये भर टाकली आहे त्याने. आणि एक सुंदर टॅच्यू हे लहान मुलगी पृथ्वीवर उभी पृथ्वीवर उभं राहून पाहण्याचं काम करत आहे. आणि मुंबईला मी हा स्टॅच्यू पाहिला तर बँड्रामध्ये मुंबईच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याच धर्तीवर जो बँड्रामध्ये स्टॅच्यू लागलेला आहे तसाच त्याचा स्टॅच्यू मला अमरावतीमध्ये लावायचा आहे. आणि तो स्टॅच्यू आज या ठिकाणी उभारलेला आहे. 30 लाख रुपये जवळपास खर्च आला. फाउंडेशन म्हणून स्टॅच्यू उभारला आणि अमरावतीच्या सौंदर्यीकरणामध्ये नवीन भर एक चांगली भर या ठिकाणी टाकण्यात आली. आणि त्याचं उद्घाटन हा संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि अमरावतीच्या सौंदर्यीकरणामध्ये एक नवीन भर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आज दिसत आहे. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.